महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महावितरण अभियंत्याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. बसवराज बाबानगरे असे अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगड परिसरात महावितरण कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. लाईट मीटर बसवून घेण्याचे ठेकेदारी पद्धतीवर तक्रारदार रवींद्र पाटील हा काम करतो. हेच मीटर बसवून देण्याकरता कनिष्ठ अभियंता बसवराज याने ठेकेदारांकडे 5,000 रुपयांची मागणी केली होती. हे 5,000 रुपये महावितरण कार्यालयातील प्रशिक्षणार्थी गणेश दळवी याला स्वीकारण्यास सांगितले असता ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले. दरम्यान या प्रकरणी हिल्लँड पोलीस ठाण्यात अभियंत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा प्रकार आहे की बाबा, मी नवीन कनेक्शनचे कामं घेतले होते, तर कमर्शियल दुकानाचा नवीन मीटर घ्यायचा होता. मी एक तर कॉन्ट्रॅक्टर, इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर, आणि त्यांनी माझ्याकडे 5,000 रुपयाची मागणी केली नांगरे साहेबांनी. तर त्यांना आज 5,000 रुपये 9 वाजेला त्यांनी माझ्याकडून मागणी केली. प्रमाणे आम्ही गेल्यानंतर सापळा रचला होता पोलिसांनी, अँटीकरप्शनवाल्यांनी, आणि ते त्यांना ते 5,000 देताना ते ट्रॅप झाले. कुठे मीटर लावायचं होतं आणि कधी मागणी झाली? नेवाळी नाक्याला मीटर लावायचं होतं गाड्याचं, आणि मागणी ही 19 तारखेला त्यांनी मला मागणी केली होती. मी त्यांना पेपर दिले होते, जे कनेक्शनसाठी पेपर लागतात ते पेपर त्यांना पूर्तता केली होती पूर्ण, तरीसुद्धा त्यांनी पैशाची मागणी केली माझ्याकडे. त्याच्यानंतर मग मी अँटीकरप्शन ब्युरोला लाचलुचपतकडे अर्ज केला, फिर्याद केली की बाबा माझ्याकडून पैशाची मागणी होते. मग त्यांनी माझा अर्जाला प्राधान्य देऊन त्यांनी सापळा रचला आणि यांना पैसे देताना त्यांना पकडले गेले. प्रत्येकी एक मीटर लावण्यामागे 5,000 मागत होता की अशी संपूर्ण? 2 मीटर मला लावायचे होते, त्याच्यामुळे त्यांनी 5,000ची मागणी केली. आणि ॲक्च्युली 1,200 रुपयाची पावती आहे मीटर लिगलमध्ये MSEBची. आता गुन्हा दाखल झाला काय? आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता गुन्हा दाखल प्रकारची हिल्लँड पोलिसला चालू आहे प्रकरण, जबाब नोंदणी चालू आहे. आकाश साने, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.